अंगातील उष्णता कशी कमी करायची याची माहिती या व्हिडिओत सांगितली आहे अंगातील उष्णता 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 अंगात अंगात वाढण्याचा त्रास बऱ्याच जणांना होतो वाढल्याने वारंवार डोके दुखणे पित्ताचा त्रास होणे घाम जास्त येणे अंगावर फोड येणे चेहऱ्यावर मुरूम येणे असे त्रास होऊ लागतात अंगातील उष्णता कशामुळे वाढते मसालेदार तिखट पदार्थ मांसाहारी पदार्थ अधिक खाण्यामुळे अंगातील उष्णता वाढते चहा कॉफी वारंवार पिण्यामुळे अंगात उष्णता वाढते वारंवार डोकेदुखी किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या खाण्यामुळे अंगातील उष्णता वाढते मद्यपान तंबाखू सिगारेट यासारख्या व्यसनांमुळे देखील अंगातील उष्णता वाढते अंगातील उष्णता कशी कमी करावी अंगातील उष्णता कमी करण्यासाठी जिरेपूड घातलेले ताक प्यावे ताक पिण्यामुळे अंगातील उष्णता कमी होण्यास मदत होते एक चमचा धने व जिरे रात्रभर पाण्यात घालावेत आणि सकाळी उठल्यावर ते पाणी गाळून घेऊन प्यावे यामुळे लघवी वाटे अंगातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होते अंगातील उष्णता कमी करण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे दिवसभरात साधारण आठ ग्लास पाणी प्यावे तसेच ताज्या फळांचा रस नारळ पाणी असे द्रवपदार्थ देखील प्यावेत रात्री झोपताना तळपायाला खोबरेल तेल लावून कास्याच्या वाटीने मालिश करावी यामुळे ही अंगातील उष्णता कमी होण्यास मदत होते शरीरातील उष्णता आणि आहार पथ्य अंगात उष्णता अधिक असल्यास चिकन मांस मासे अंडी असे मांसाहारी पदार्थ खाणे कमी करावे तेलकट मसालेदार पदार्थ वारंवार खाणे टाळावे चहा कॉफीचे प्रमाण कमी करावे मद्यपान तंबाखू सिगारेट अशा व्यसनांपासून दूर राहावे कालेगड डाळिंब संत्री यासारखी रसदार फळे खावीत आरोग्यविषयक अशी उपयुक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा